नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला शेकडेवारीवरचा दुसरा भाग. आजच्या भागामध्ये आपण शेकडेवारीवर आधारित मागील विविध स्पर्धा परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न सोडवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, राजीव 6,650 रुपयाच्या काही वस्तू विकत घेतो, त्यामध्ये त्याला 6% सूट मिळते. सूट मिळाल्यानंतर तो 10% विक्रीकर भरून ती वस्तू विकत घेतो, तर राजीवने ती वस्तू विकत घेण्यासाठी किती पैसे दिले? मॅट 2002 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आता मित्रांनो, राजीवला या ठिकाणी 6% सूट मिळत आहे, म्हणजे 6,650 रुपयावर एकूण किती रुपयाची सूट त्या ठिकाणी मिळत आहे? तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेकडेवारीची मदत घ्यावी लागेल की 100 रुपयाची सूट मिळते आहे, तर 6,650 रुपयाला किती रुपयाची सूट मिळेल? तर अशा पद्धतीनं हे होईल 6/100 × 6,650. आता हे शून्य हे शून्य कॅन्सल होईल. त्यानंतर पुढे 665 × 6 म्हणजे 5 × 30 3 6 × 6 36 36 × 3 39 7 × 3 6 × 6 36 36 × 3 39 आणि या ठिकाणी 10 म्हणजे हे येईल 399 रुपये. म्हणजे 6,650 रुपयावर 399 रुपयाची सूट मिळेल. म्हणजे या ठिकाणी या 6,650 रुपयाच्या वस्तू राजीवला किती रुपयाला पडतील? तर त्या पडतील 6,650 − 399, म्हणजे ही वजाबाकी येईल 6,251 रुपये. आता 6,251 रुपयावर 10% विक्री कर आता राजीवला द्यायचा आहे, म्हणजे 100 × 10 तर 6,251 रुपयाला किती? या पद्धतीचं कॅल्क्युलेशन इथं करावं लागेल. तर हे शून्य कॅन्सल होईल. 6,251 / 10 म्हणजे 625.1 रुपये. म्हणजे 625.1 रुपया हा 6,251 रुपयामध्ये मिळवून जी काही किंमत होईल ती किंमत त्या ठिकाणी राजीवला द्यावी लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला करावं लागेल 6,251 + 625.1, म्हणजे या ठिकाणी ही बेरीज येईल 6,876.1 रुपया. हे ॲडिशन केल्यानंतर किंवा ही बेरीज केल्यानंतर आपल्याला बेरीज मिळेल 6,876 रुपये .10. म्हणजे अशा पद्धतीने राजीवला ती वस्तू घेण्यासाठी 6,876.1 रुपये द्यावे लागतील. म्हणजे पर्याय ए हा या ठिकाणी बरोबर आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, 10,000 × 33.1/3% .15% किती? स्टाफ सिलेक्शन कमिशन 2002 हा प्रश्न विचारलेला होता. आता मित्रांनो, या ठिकाणी 33.1/3 आपण अपूर्णांकामध्ये व्यवस्थितरित्या लिहूया. 33 × 3 म्हणजे 99, 99 + 1 म्हणजे 100/3, म्हणजे 10,000 × 100/3% म्हणजे इथं असं लिहिता येईल 100/3. टक्के म्हणजे 1/100 होईल, गुणिले 1/100. याचे .15% म्हणजे गुणिले .15/100 हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे आहे. आता मित्रांनो, याला आपण सिम्प्लिफाय करूया. हे शून्य, डबल शून्य आणि हे डबल शून्य या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी येईल 100 हे आणि हे 20 याच्यामध्ये ॲड करूया, म्हणजे 10,000 / 3 × 0.15
भागिले 100। आता या ठिकाणी परत हे 100 म्हणजे हे डबल शून्य आणि हे डबल शून्य हे कॅन्सल होईल। या ठिकाणी 100 × 0.15 म्हणजे हे येईल 15, 15/3 आणि 15/3 म्हणजे हे येईल 5। म्हणजे या ठिकाणी 10,033.1 0.15% म्हणजे ₹5, म्हणजे पर्याय ए हा इथे बरोबर आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। 360 × 129.6 तर यक्सची किंमत किती? IBPS प्रोबेशनरी ऑफिसर्स 2008 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता। आता या यक्सची किंमत आपल्याला इथे काढायची आहे। तर 360 × 100% म्हणजे याला आपल्याला असं लिहिता येईल 360 × 100 याची किंमत किती येत आहे? तर ती येत आहे 129.6। तर या यक्सची किंमत आपल्याला इथं काढायची आहे। तर हे समीकरण आपल्याला इथं सोडवायचं आहे। आता याला आपण असं सिम्प्लिफाय करू की यक्स बरोबर 129.6 × हे 100 उजव्या बाजूला जाईल तेव्हा ते अंशाला जाईल, 360 जेव्हा डाव उजव्या बाजूला येईल तेव्हा ते जाईल छेदामध्ये म्हणजे 360। आता या ठिकाणी हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल होईल। आपण या ठिकाणी 2 भागाकार करूया की 2×5 = 10 आणि या ठिकाणी येईल 18। आता 18 129.6 भाग जाईल म्हणजे 18 × 127.3 या ठिकाणी बाकी राहील आणि 3 × 6 म्हणजे 18 × 36 म्हणजे या ठिकाणी येईल 7.2 आणि या ठिकाणी हा पूर्ण भाग जाईल। 7.2 × 5 म्हणजे 5×10 7 × 1 5×7 = 35 आणि 1 या ठिकाणी येईल 36 आणि 1 नंतर पॉईंट आहे म्हणजे शून्यानंतर हा पॉईंट म्हणजे या ठिकाणी येईल 36 म्हणजे यक्सची किंमत येईल या ठिकाणी 36 म्हणजे पर्याय ए हा इथे बरोबर आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाला। प्रश्न आहे जर एका घराच्या किमतीचे 2/7% म्हणजे 2,800 रुपये असतील तर त्या घराची किंमत किती? LIC 2003 हा प्रश्न विचारलेला होता। आता या ठिकाणी आपण गृहित धरू की त्या घराची किंमत आहे X रुपये म्हणजे त्या घराची किंमत X रुपये आहे हे आपण इथे गृहित धरलेलं आहे म्हणजे समजा। आता X चे 2/7% म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल X × 2/7 याचे टक्के म्हणजे × 1/100। मित्रांनो हे समजून घ्या 2/7% म्हणजे 2/7/100 अशा। तर याला मी असं लिहिलं आहे 2/7/100 म्हणजे या ठिकाणी येतं 1/100 म्हणजे हे मिळून येत आहे 2,800 रुपये। तर आपल्याला यक्सची किंमत या ठिकाणी काढायची आहे। हे समीकरण जे बनलेलं आहे हे आता आपण सोडवूया। यक्स बरोबर ह्या सर्व किमती आपण उजव्या बाजूला घेऊन जाऊ म्हणजे अशा पद्धतीने होतील 2,800 × 100 × 7/2। आता या ठिकाणी 2×1 = 2 आणि या ठिकाणी येईल 1,400 म्हणजे हा अशा पद्धतीने भाग जाईल। आता या ठिकाणी 14 × 7 या ठिकाणी येईल 98 हे पुढचे 2×0 × 100 हा गुणाकार येईल। हा गुणाकार सिंपली अशा पद्धतीने लिहिता येतो आपल्याला मित्रांनो हे 98 आणि हे 2 0 आणि हे 2 0 मी त्याच्या पुढे लिहीन म्हणजे हा गुणाकार किती येईल? तर तो येईल 980,000 रुपये म्हणजे त्या घराची किंमत किती असेल? तर ती असेल 980,000 रुपये म्हणजे पर्याय बी हा इथे बरोबर आहे।
जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न सेक्शन ऑफिसर 2003 परीक्षेमध्ये विचारलेला होता. प्रश्न आहे, एका संख्येचे 20% म्हणजे 120 आहे, तर त्या संख्येचे 120% म्हणजे किती. आता या ठिकाणी सुद्धा आपण गृहित धरू की ती संख्या एक्स आहे. म्हणजे समजा ती संख्या एक्स आहे. आता एक्स या संख्येचे 20% म्हणजे 120, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल एक्स गुणिले 20% म्हणजे 20/100 हे आहे 120. तर सुरुवातीला आपण एक्सची किंमत काढू आणि मग त्याचे 120% काढू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल एक्स बरोबर 120/100/20. 20 × 20 आणि 20 × 120 म्हणजे या ठिकाणी येईल 100 × 6 हे येईल 600. आता 600 चे 120% म्हणजे 600 × 120/100. हे शून्य कॅन्सल होईल, हे शून्य कॅन्सल होईल, म्हणजे 12 × 6 = 72 आणि हा 10 इथं लिहूया, हे येईल 720. म्हणजे त्या संख्येचे म्हणजे 600 या संख्येचे 120% म्हणजे 720. म्हणजे पर्याय डी हा इथे बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, एका संख्येच्या 2/5 चे 1/3 चे 3/7 = 15 असेल तर त्या संख्येचे 40% किती. IBPS 2010 हा प्रश्न विचारलेला होता. मित्रांनो, या ठिकाणी आपण गृहित धरू, समजा ती संख्या एक्स आहे. आता हे इक्वेशनच्या स्वरूपामध्ये हे मांडूया आपण. एक्सचे 2/5, याचे 1/3 आणि त्याचे 3/7. म्हणजे एक्स गुणिले 2/5 × 1/3 × 3/7 = 15 आहे. तर एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी काढता येईल आणि मग त्याचे 40% आपण काढूया. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. एक्स बरोबर 15 × 5, 3 आणि 7 हे छेदामध्ये आहे, ते जाईल अंशाला. म्हणजे 5 × 3 × 7. त्यानंतर 2 आणि 3 हे अंशामध्ये आहे, उजव्या बाजूला जेव्हा जाईल तेव्हा ते छेदामध्ये जाईल. म्हणजे 2 × 3. आता हे 3 आणि हे 3 कॅन्सल होईल, या ठिकाणी येईल 15 × 5 × 7. म्हणजे याला आपल्याला असं लिहिता येईल 15 × 5 = 75 × 7/2. आता या ठिकाणी 7 × 5 = 35, 7 × 3 = 42, 7 × 2 = 39, 49 × 3 म्हणजे 49 + 3 = 52. म्हणजे 525/2. म्हणजे एक्स ही संख्या कोणती आहे? 525/2. आता याचे 40% म्हणजे 525/2 किंवा ÷2 × 40/100 म्हणजे 40%. आता हे शून्य कॅन्सल होईल. 2 × 2 = 4. परत पुढे 2 × 2 = 10. 5 × 5 या ठिकाणी 5 × 5 = 0 आणि 5 × 5 = 25. म्हणजे 525/2 या संख्येचे 40% बरोबर किती येईल? ते येईल 105. आता दिलेल्या पर्यायामध्ये 105 हे उत्तर नाही, 72, 84, 136 आणि डी पर्याय आहे, यापैकी नाही. म्हणजे 105 इथं वरील तिन्ही पर्यायात नाही, याचा अर्थ पर्याय डी हा इथे बरोबर आहे, यापैकी नाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, एका संख्येचे 35% आणि त्याच संख्येचे 50% यांच्यातील फरक 12 आहे, तर ती संख्या कोणती. CBI 1998 हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
आता या ठिकाणी गृहित धरू, समजा ती संख्या यक्स आहे. समजा ती संख्या यक्स आहे. आता मित्रांनो, यक्स या संख्येचे 35% म्हणजे किती? तर यक्स गुणिले 35/100 आणि त्याच संख्येचे 50% म्हणजे यक्स गुणिले 50/100 असं आहे. या दोन्हीमधला फरक आहे 12. आता आपल्याला माहिती आहे की अंश जेवढा कमी असेल टक्केवारीमधला, तेवढी ही संख्या म्हणजे तेवढं या संख्येची जी टक्केवारी आहे ती कमी येते. त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये जर आपण तुलना केली तर यक्सचे 50% ही संख्या जी आहे ही मोठी असेल. त्यामुळे आपण असं लिहूया की यक्स गुणिले 50/100 वजा यक्स गुणिले 35/100 म्हणजे 35/100 हा फरक आहे 12. आता याला सिम्प्लिफाय करू आपण. छेद समान आहे त्यामुळे आपण असं लिहूया 100 आणि वरती 50x वजा 35x बरोबर 12. हे 100 आपण उजव्या बाजूला घेऊन जाऊ आणि 50 आणि 35 यांची वजाबाकी करू. वजाबाकी येईल 15x बरोबर पुढे 12×100 म्हणजे 1200. म्हणून यक्स बरोबर 1200/15 हे आपण इकडे घेऊन गेलो म्हणजे छेदामध्ये जाईल. आता हा भागाकार करूया. 15×120 आणि पुढचं 0 म्हणजे हे येईल 80. म्हणजे ती संख्या कोणती येणार आहे? तर ती आहे 80. म्हणजे पर्याय डी हा इथे बरोबर आहे. मित्रांनो, आजच्या भागातला हा शेवटचा प्रश्न. 1 ते 70 अशा किती टक्के संख्या आहेत ज्यांच्या वर्गातील शेवटची संख्या 1 आहे? MBA 2003 हा प्रश्न विचारलेला होता. आता या ठिकाणी 1 ते 70 किती संख्या आहेत त्या आपल्याला सुरुवातीला शोधावं लागेल. ज्यांचा जेव्हा आपण वर्ग करू तेव्हा त्या वर्गातील शेवटची संख्या ही 1 येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 1 ते 10 कोणत्या संख्या आहेत? तर 1 ते 10 1 आणि 9 अशा संख्या आहेत ज्यांचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानावरची संख्या म्हणजे शेवटची संख्या ही 1 येते. 1 चा वर्ग हा 1 येतो आणि 9 चा वर्ग हा 81 येतो म्हणजे 1. बाकी इतर सर्व संख्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी 1 पेक्षा वेगळी संख्या येते. म्हणजे 1 ते 70 अशा एकूण संख्या किती असतील? तर अशा संख्या असतील ज्यांच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असेल. आता त्या संख्या आपण इथं अगोदर लिस्ट आउट करू. म्हणजे संख्या 1, त्यानंतर 9, त्यानंतर 11, 19, 21, 29, 31, 39, 41, 49, 51, 59, 61 आणि 69. अशा एकूण किती संख्या झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. एकूण 14 संख्या आहेत. 1 ते 70 14 अशा संख्या आहेत ज्यांच्या वर्गातील शेवटची संख्या ही 1 येते. 14 म्हणजे किती टक्के? तर 70 पैकी 14, तर 100 पैकी किती? अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे 14/70/100. तर या ठिकाणी याला सिम्प्लिफाय करू आपण. हे शून्य कॅन्सल होईल. 7×14 आणि 10×2 म्हणजे 20. म्हणजे एकूण किती टक्के संख्या आहेत? तर त्या 20% अशा संख्या आहेत ज्यांच्या वर्गातील शेवटची संख्या ही 1 आहे. म्हणजे पर्याय सी हा या ठिकाणी बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण शेकडेवारीवर आधारित मागील काही स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न सोडवले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक बटणावर अवश्य क्लिक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांशी निगडीत व्हिडिओचे अपडेट्स
आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.